नमस्कार, मी प्रिया काळे, तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर यांच्यातर्फे श्री साई गणेश सोसायटीच्या सभागृहात मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी बैठक संपन्न झाली. या बैठकीत अध्यक्षस्थानी नेताजी जाधव हे होते. बेळगावच्या पारंपरिक शिवजयंती उत्सवानिमित्त गुरुवार दिनांक 9 मे रोजी शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे सकाळी 9:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून शिवज्योतीचे स्वागत करण्यात येईल. तसेच शनिवार दिनांक 11 मे रोजी बॅरिस्टर नागपई चौक शहापूर येथे भव्य व्यासपीठ उभारून सर्व चित्ररथांचे स्वागत करण्यात येईल. त्यानंतर चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ करण्यात येईल असा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. या बैठकी प्रसंगी रणजित हवळाणाचे माजी उपमहापौर संजय शिंदे, राजकुमार बोकडे, पी जे घाडी, माजी नगरसेवक विजय भोसले आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी शहापूर महामंडळाचे पदाधिकारी हिरालाल चव्हाण, दिलीप दळवी, शिगे हळीकर, शाहू शिंदे, ओम दळवी, विजय धम, राजाराम सूर्यवंशी आदी शिवप्रेमी उपस्थित होते. जिल्ह्यातील व आंतरराज्य चेकपोस्टवर अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे पाळत ठेवून अवैध पैसे व दारू किंवा इतर वस्तूंच्या वाहतुकीला आळा घालण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात मंगळवार दिनांक 9 रोजी आयोजित सहाय्यक निवडणूक अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. बेळगाव जिल्ह्याला गोवा आणि महाराष्ट्राची सीमा जोडल्याने अवैध रोख रक्कम व वस्तूंची तस्करी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणूक आयोगानेही याबाबत सातत्याने इशारा दिला असून चेकपोस्टवर नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकांनी याबाबत प्रामाणिकपणे पाळत ठेवून सदैव दक्ष राहावे असे सांगण्यात आले. हलगा मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधातील न्यायालयीन लढ्यातून शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागणार आहे. मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासन, राजकीय नेते आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या कोणत्याही भूल थापांना बळी न पडता संघटित राहावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शेतकरी रमाकांत कोंडुस्कर यांनी केले. हलगा मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधातील लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज बुधवारी येळ्ळूर रोड बायपास येथे शेतकऱ्यांची बैठक पार पडली. विकासाचे गाजर पुढे करत शेतकऱ्यांना हडपणाऱ्या केंद्र व राज्य सरकारने प्रशासनाला हाताशी धरून शेतकऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करत शेतकऱ्यांच्या उभ्या पिकावर जबरदस्तीने बुलडोझर फिरवत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर सदर रस्त्याच्या कामाला स्थगिती आदेश मिळाला आहे. तसेच न्यायालयाने बेळगावचा 0 पॉईंट निश्चित झाल्याशिवाय बायपास मधील काम चालू किंवा पिकांची नासधूस करू नये असा आदेश दिला असून निश्चितच हा प्रकल्प रद्द होणार असल्याची माहिती यावेळी शेतकरी नेते राजू मर्वे यांनी दिली. चिकोडी लोकसभा परिसरात काँग्रेस सरकारच्या काळात अनेक सिंचन प्रकल्प पूर्ण झाले असून शेतकरी व जनतेला पाणी देण्यासाठी आणखी अनेक प्रकल्प आखले जात आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला साथ द्यावी असे मत सार्वजनिक बांधकाम विभाग तथा बेळगावी जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. चिकोडी तालुक्यातील मजलट्टी गावात जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सभेत काँग्रेस उमेदवार आणि आपली सुपुत्री प्रियंका जारकीहोळी यांच्या समर्थनार्थ ते बोलत होते. अलीकडेच अथणी तालुक्यात 2000 कोटी रुपयांचा सिंचन प्रकल्प सुरू करण्यात आला असून त्यातून सुमारे 50 लोकांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रियंका जारकीहोळी यांना लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने विजयी करण्याची विनंती त्यांनी यावेळी केली. यावेळी मजलट्टी गावातील काँग्रेस पक्षाचे आघाडीचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक व युवक उपस्थित होते. काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उचगावात धडक मोहीम राबवली. यावेळी ग्रामस्थांनी त्या दोघांचे जंगी स्वागत केले. मृणाल हेब्बाळकर आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गावातील गणपती मंदिराला भेट देऊन विशेष पूजा केली आणि नंतर मिरवणुकीद्वारे गावातील शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत उचगाव ग्रामस्थांनी आपल्याला मतदान केले होते.
यंदा माझ्या मुलाला आशीर्वाद देण्याची विनंती त्यांनी यावेळी गावकऱ्यांना केली. या प्रसंगी युवराज कदम, बाळकृष्ण तेरसे, बाळासाहेब देसाई, निळकंठ राजगुळकर, उजगाव ग्रामपंचायत अध्यक्ष मथुरा तेरसे, योगिता देसाई आदी उपस्थित होते. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. कारवार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी शिरसी येथील काही मान्यवरांच्या निवासस्थानी भेट घेऊन निवडणूक संदर्भात चर्चा केली. ज्येष्ठ सहकारी नेते श्रीपाद हेगडे यांच्या घरी भेट देऊन हेगडे यांच्या कुटुंबियांशी चहा पाण्याचा आनंद लुटला. हेगडे यांच्या स्नुषा प्रमोद हेगडे यांनी निंबाळकर यांची ओटी भरली. या प्रसंगी हेगडे म्हणाल्या, ज्यावेळी माजी केंद्रीय मंत्री मार्गारेट अल्वा कारवार लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या, त्यावेळी अल्वा यांचीही हेगडे कुटुंबियांतर्फे ओटी भरण्यात आली होती. त्या निवडणुकीत अल्वा यांनी बाजी मारली होती. अल्वा प्रमाणे तुम्हीही यावेळी बाजी माराल असा विश्वास पुढे हेगडे यांनी व्यक्त केला. यावेळी राज्य किसान काँग्रेसचे कार्यदर्शी श्रीपाद हेगडे आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. गेल्या 8 दिवसापासून ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. बुधवार सकाळपासून प्रचंड उष्मा जाणवत होता. दुपारी 2 नंतर आकाशात ढग जमा होऊ लागले. दरम्यान सायंकाळी 5 वाजता पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात असली तरी सुमारे 30 मिनिटे झालेल्या रिमझिम पावसामुळे लोकांची धांदल उडाली. या पावसामुळे उष्णता कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. हवामान खात्याकडून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तालुक्यात काही भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात मात्र रिमझिम पावसाच्या सरी आल्याने रस्त्यावरून पाणी वाहत होते. गेल्या 8 दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावरील फळे भाजीसह इतर साहित्य विक्रेत्यांची धांदल उडाली. पाऊस पडून गेल्यानंतर रात्री उशिरापर्यंत आकाशात ढग कायम होते. बसवणकुर्ची येथे खास गुढीपाडवा निमित्त सालाबाद प्रमाणे यंदा तानाजी गल्ली बसवणकुर्ची येथील बाल शिवाजी लाठी मेळा या मंडळातर्फे शिवकालीन लाठी मेळा व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. गावातील बसवण्णा मंदिरासमोर हा कार्यक्रम पार पडला. मुलांसह मुलींनी देखील बघणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटतील असे लाठी मेळेचे खेळ खेळून उपस्थितांची मने जिंकली. मंडळाचे अध्यक्ष ज्योतिबा मुदगेकर व किसन कडेमनी यांनी लाठी मेळ्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली. श्री स्वामी समर्थ भक्त परिवार बेळगाव यांच्यातर्फे स्वामी प्रगट दिनानिमित्त रविवार दिनांक 7 एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदानाचे हे त्यांचे 4थे वर्ष असून गोर गरिबांना रक्त पुरवले जाते. यावेळी साधारण 107 हून अधिक बाटल्या KLE रुग्णालयाच्या सहकार्याने तसेच अनेक रक्तदात्यांच्या वतीने रक्तदान करण्यात आले. तसेच गेल्या 8 दिवसांपासून गरजू रुग्णांना व्हीलचेअर, बेड, कमोड इत्यादी ठराविक कालावधी करिता विनामूल्य वापरण्यात देण्यात येते. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून या प्रसंगी समस्त स्वामी भक्त परिवाराने परिश्रम घेतले. ईद उल फित्र म्हणजे रमजान ईदची नमाज उद्या गुरुवार दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 9:30 अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून बेळगावातील अंजुमन ईदगा मैदानावर सामूहिक नमाज पठण होणार आहे. अंजुमनचे अध्यक्ष आमदार राजू सेठ यांनी यावेळी सांगितले. काल मंगळवारी सायंकाळी अंजुमनच्या सभागृहात कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील मुफ्ती, मौलाना व समाजप्रमुख उपस्थित होते. काल मंगळवारी रात्री चंद्र न दिसल्याने बुधवारी 30 रोजे पूर्ण करून गुरुवारी रमजान ईद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शहरात 8 दिवसाआड पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असली तरी दुसरीकडे जलवाहिन्यांना गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात आहे, त्यामुळे जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खडेबाजार गणपत गल्ली कॉर्नरवर जलवाहिनीला गळती लागून पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. दिवसेंदिवस उन्हामुळे सर्वांची लाहीलाही होत असतानाच आज बुधवारी अचानक दुपारी 3 च्या सुमारास हुक्केरी तालुक्यातील दड्डी भागात विजेच्या कडकड व वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस पडला. या पावसामुळे सलामवाडीतील ज्योतिबा गणपती सुतार यांच्या घरावरचे पत्रे उडून शेजारील घराच्या थाटावर अडकून पडले, त्यामुळे घरात पाणी साचून जवळजवळ 40,000 नुकसान झाले आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणच्या विद्युत तारा एकमेकात अडकून पडल्याने येथे काही काळ विद्युत प्रवाह खंडित झाला. या पावसाने एकीकडे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला तर दुसरीकडे जनावरांसाठी लागणारा चारा गवत गंजी कडबा वाचवण्यासाठी तो झाकून ठेवण्याकरिता शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. मात्र काही अंशी या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकासाठी थोडासा दिलासा मिळाला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त चैत्र शुद्ध द्वितीया बुधवार दिनांक 10 रोजी प्रगट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. देशपांडे गल्ली बेळगाव येथील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या वतीने यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 8 वाजता अभिषेक पूजा व आरती आणि दुपारी 12:30 वाजता महाप्रसादाचा स्वामी भक्तांनी लाभ घेतला. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर चांदी कामाचा संकल्पपूर्ती लोकार्पण सोहळा संपन्न झाला. श्री क्षेत्र ज्योतिबा देवस्थान येथे सकाळी रुद्राभिषेक करून सोहळ्यास प्रारंभ झाला. त्यानंतर दुपारी 2 वाजता देणगीदार व कारागिरांचा सत्कार समारंभ, सायंकाळी 5 वाजता चांदी कळस व गारवा शोभायात्रा निघाली. यावेळी संकल्पपूर्ती मंत्रोपचार पठण आणि मंत्र पार पडले. या चांदी कामासाठी गावातून स्वेच्छेने स्थानिक पुजारी, व्यापारी वर्ग, महिला बचत गट, सार्वजनिक मंडळे, सामान्य नागरिक यांच्या लोकवर्गणीतून 65,00,000 रुपये देणगी मिळाली होती. यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, अप्पर अधीक्षक जयश्री देसाई, शाहूवाडी प्रांत अधिकारी समीर शिंगटे, पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे, शाहूवाडीचे DYSP अप्पासाहेब पवार आदींसह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. मंदिरात आतिषबाजी करून प्रसाद वाटप करण्यात आला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.